सदानंद उर्फ अप्पा कदम यांना अटक म्हणजे खुंशीपणा असून खेडमधील उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाली म्हणूनच सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. पाहूयात. ही खुंशी राजवटीचा प्रकार आहे तो. ज्या पद्धतीने आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच वेळेला सदानंद कदम यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई केली जाईल अशा या पद्धतीची भीती स्वतः सदानंद कदम यांनीच आमच्याकडे व्यक्त केली होती. सदानंद कदम यांनी ज्या अत्यंत तन मन धन अर्पण करून एक जबरदस्त ताकदीने खेडता शिवसेनेचा मेळावा यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न केला होता साहजिकच आहे सख्या भावाला सुद्धा न जुमानता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची एकनिष्ठता राखून एवढा मोठा मेळावा यशस्वी केल्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नक्कीच त्रेधा तिरपट झालेली आहे आणि म्हणून आज शिवसेनेच्या विरुद्ध उठलेला पुटशूळ आहे तो अशा पद्धतीने कोणत्या ना कोणत्या कार्यकर्त्याला पकडायचं अटकेत टाकायचं आणि तो सूड उगवायचा हे घाणेरडे राजकारण ह्या महाराष्ट्राने आणि देशामध्ये चालू आहे. परंतु ह्या संपूर्ण घाणेरड्या राजकारणाला मुठमाती देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अत्यंत जबरदस्त ताकदीने उभी राहणार.